अग भक्त तुझ्यावर प्रेम झालं ग अळवत मरते तुझ्या तुझ्या गावाची मग तुझ्या इशाऱ्या मग घातला एकाळ जावर मुळीच नव्हतं रे खाना माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या घरी आले मनात पका आवर पटा पटा काम पडलेत मका गुणगुण नको करत बसू घाबराय लागेल खुश का झालं का झाडू मारून झाडूच मारत बस बायको ठेवली तिकडं माहेरी नेऊन तिला घेऊन यायचे आजच्या आज तिला घरी आणली पाहिजेत हा झक मारायला लग्न करून दिलंय का हा किती दिवस झाले एक महिना झाला ती जाऊन बसली तिकडे आजच्या आज मला ती घरी पाहिजे मला जास्त बोलायला लावू नको काय झक मारा लग्न करून दिले काय झाले किती दिवस लग्नाला तुमच्या हाय का कधी पूर्ण एक महिना तरी ती इथं नांदायला चार दिवस झाले का पळाली तिकडं का महिना महिना तिकडच रोज तेच ऐकून पार कंटाळा आला मला जातो जातो आणतो आणतो आज आणतो खरं काय बोलून बोलून माझ्या तोंडाची पार घाण झाली पण तुला काही फरक पडानी हा बाई माणूस थोडं माग असलं तर तुला पण आधार ना कवर गोडीने सांगू आणतो 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 काय माहिती आता कवा आणतोय तू नको बडबड करू जास्त काय बडबड बडबड वैताग आला फार मला काम करून करून तुझं पण दुःख बघवत नाही ना आणतो अरे एखादं लेकरू बाळ नातोंडाचं तोंड बघितलं तर मी पण समाधानी जरा होईल ना आनंद डोळे झाकील ना माझे नको तू बडबड करू आण तुम्ही संध्याकाळ गोडीने सांगून सांगून ये ना वैताग आलाय पर मला वैताग आलाय आता तुला काय करायचं ते कर बाबा पण तिला घेऊन ये बाकी काही नाही माझं भांडण तुझ्याशी आणि बस झालं तुझं आता हे काम झाडू मार शेण टाक दोन जनावर आहेत आपल्याकडं जनावरांचं खाणं आहे पाणी आहे मी आता कोणपर्यंत करू तू थोडं फार केलं गेला इकडे तिकडे का मला बघावंच लागतंय ना आणतो आई बाई आलो कलावतीला घेऊन अरे जाऊ बापू या बसा बसायला नाही आलो कलावतीला घ्यायला आलो कलावती तिथं नाही घरात कुठे गेली काय सांगून नाही गेली ती तुम्हाला काहीतरी माहिती असेल की अहो नाही ना तिने विचारलं नाही तशीच गेली ती नाही नाही तुम्हाला माहिती ती म्हणजे मी खोटं बोलतो का अहो मी तुम्हाला फोन केले तिला बी फोन केले पण काय सांगणार की तुम्ही काय सांगायला पाहिजे नाही ती इथं बरं थांबा मीच बघतो हो जाऊ बापू हो अहो मी काय वेळ आहे मी सांगितलंय तुम्हाला नाही म्हणून इथे ती अहो मग कुठे गेली सांगा की अहो तुमचा संसार आहे नीट बघायचा ना अहो चार चार वेळा मी येतोय तुमच्याकडे पण तुम्ही काही सांगतच नाही कुठे गेली काय गेली अहो ती इकडे आली ना की महिना महिनाभर इकडंच असते तिचं घरी यायचं नावच नाही आणि तुम्ही बी काय बोलत नाही आता तुमच्या पोरासवरांचं काय होतं मला काय माहिती तुम्हाला कळायला नको तुम्हाला तिला पाठवायचं का नाही सांगा पाठवायची की नाही म्हणजे ती काय ठेवायची वस्तू आहे का ती जर मला म्हणली सोडा तर आणून सोडतो
आणि तिच्यात जर मनात नसेल तर हा बळजबरी सोडणारा हा बाप नाही. मला जड नाही ती. बघा बाबा, मला कसं वाटतंय तसं करा. बर बर बघतो. यांना 100 वेळा सांगा यांची. 100 काही उपयोग नाही यांचा. कले, तुला फोन करते कळत नाही का तुला? कशाला फोन करते? तुझ्या घरी गेलो होतो, तुझं बाप बी मला वाकडं बोलला. मग काय खेळ लावला का तुम्ही? कशाला गेलते घरी? गपचल घरी. मला नाही यायचं. गपचल सांगतोय तुला? मी सांगितलं ना मला नाही यायचं. तुला गप घरी चल सांगतोय. मला लिमिट क्रॉस करायला लावू नको. मी नाही येणार म्हणजे नाही येणार. आणि तुम्ही मला उगाच इथं आर्डर ऑर्डर करायला लावू नका. मला नाही यायचं म्हणजे नाही यायचं. कल्ले, कल्ले, बाई आलो बरं का? जाऊ. एकटाच आलं का? हा एकटाच आलो. कला नाही आली का? नाही आली ती. का? अगं तिच्या बापाला बोललो, तिला बोललो, पण तिला यायचंच नाही. काय करू सांग? अरे बायको आहे तुझी, तू बोलायचं ना. हा तुला बोलताच आले नसेल. अगं बोललो बाई. काय बोललो? आणि मग बरी आली नाही तुझ्या बरोबर. आता तिला यायचं नाही, त्याला मी काय करू सांग बरं? बरं मी बोलते त्यांच्याशी एकदा. नकोले टेन्शन घेऊ, शांत राहा जरा. आता मी काय ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाही. तुझे तुला काय करायचं ते कर. हा काय नको, तू टेन्शन नको घेऊ. मी बघते काय करायचं ते, एकदा बोलून घेते त्यांच्याशी. शांत राहा तू. हॅलो. हॅलो. अहो काय झालं? प्रकाश आला होता. बर 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 बर. कलीला पाठवून द्यायचं ना. अहो हा, पण ती पोरगी सांगतच नाही काही. तिच्या डोक्याला काय ताप करायला, आणि माझ्या डोक्याला लई ताप झालाय बघा. म्हणजे नक्की काय? काय आता या पोरासोरांचं काय करतात हे? मी तर सांगतो हिला समजून. हिने मला सांगितलं नीट तर तिला आणतो तिकडं. जावे बापन पण विचारून बघा की काय काय नाही, काय झाले. मग आता काय ठरवलंय तुम्ही? अहो हा, पण आता नेमकं यांचं झालंच काय याचाच तपास लागा ना. ह्या पोरीनं बोलून दाखवाय नको का? बरं बरं ठीक आहे बघू. तूच मला माझी वाटली, तुझं नाव बाटलीच्यास. बायकोच्या घरी गेलतो रे. तिच्या बापाने आणि बायकोने मला हाकलून दिलं. काय बोलतो? कुत्र्यासारखं हाडतपूड केलं रे तुला माझ्या भावाला. कुत्र्यासारखं हाकलं मला. तुमच्या गायला तुमच्याशी साला नावाला नुसतं प्रकाश आहे रे. आपल्या आयुष्यात अंधकार रे साला. असं वाटतं ना कुठेतरी जाऊन फेकत मराव. ए गबस असं बोलू नको. नको टेन्शन घेऊ. अरे मी सायनच्या जोडला भाव येतो आम्ही, तू का टेन्शन घेतो? हे बघ उद्याच जातो, उद्या मी अनवयनला गाडी टाकून घेऊन येतो. तू टेन्शन नको, लक्ष मा भाव येतो. अरे तू काय करणार रे? तू काय माझ्या गोदडीत झोपणार आहे का? अरे ती बाय कुछ करू शकते. येडा बिडा झाला काय तू? अरे मी जर पोर गॅस ना बघ आत्ता तुला सोडू शकतो. बाबा तू भाऊ आहे आपला. अरे बस का भाऊ, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. तू टेन्शन न घेऊ, उद्या जातो मी वहिनीला घेऊन येतो. लव यू भाऊ. ऐक ना मोहन, माझे फोटोज आहेत तुझ्याकडे, ते डिलीट करणार आहे. नाही करणार. मी तुला किती वेळा सांगितलंय, तू माझं काम कर, मी लगेच डिलीट करतो फोटो. मला काय त्या फोटोचं काय करायचं? काय करायचंय त्या फोटोंच? तू माझं काम कर, मी तुला ऑलरेडी काम सांगितलंय. तू माझं एक काम कर, मी लगेच फोटो डिलीट कर. अरे तुझ्यामुळे माझ्या अख्ख्या आयुष्याचं वाटळ होईल. काय करू त्याला? अरे मी काय करू शकत? अरे मला माझ्या घरी जायचंय रे. तू माझं काम कर, आत्ता घरी जा. मी आत्ता डिलीट करतो, तुझ्या समोर डिलीट करतो. माझं लग्न झालंय, माझं संसार उद्ध्वस्त होईन अशाने. तू माझं एवढं काम कर, मी लगेच डिलीट करतो. पाक्या दित्या वहिनीचा विषय सोडून आता. ए रमे शुत्ते आहे का तू? बायको आहे ती माझी, घरचे बी असेच बोलतात. आणि तू बी असंच बोलायला लागला का?
आता तुला चुत्या वाटायला लागलो का मी? अरे मग असं बोलल्यावर चुत्त्याच म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? अरे काय वागला तू? काय वागलं म्हणजे? घरचे म्हणत होते ना ते बरोबर म्हणत होते पक्या. काय बरोबर होत रे? मारत्या बायकोच्या नाजी लावून फार याडा झालाय तू. हे बघ मी आता तुला जे दाखवतो ना ते तू अंतकरण मोठं करून आई जरा आणि नीट बघ जरा डोळ्यांनी. काय बोलायचं? नीट बोल व्यवस्थित. हे बघ काल तुझ्या सासऱ्याला गेलो तुम्ही, बघ जरा नीट जरा. माझ्या आयुष्याचं वाटलं केलं पक्या. मावशे, अरे मावशे काय रे? बघतो पोरग काय कुठं करून बसलो आज. काय वीर तुडी मारली त्या बाबूरावच्या? काय रे? अरे देवा आता काय करू? अरे नको मला मारून टाक पहिलं तू आणि जा कुठं मारायचं तुला, कुठे जीव द्यायचा तो दे. आता तर रमे नसता तर काय बघितलं असतं मी इथं आता? अगं हरामी होताय म्हणून तो वाचला आज तुला माहितीये का? नाहीतर मेला असतं पोरग तुझं आणि मी पण मेलो असतो, काय माहिती त्याच्या डोक्यात काय आलं काय नाही. मोबाईल बघता बघता गेलो असं डायरेक्ट विहिरीत उडी मारून टाकली ते डायरेक्ट. अगं बाय 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 नको रे देवा जीव नको रे. माझं पार त्या बायासाठी आणि ना स्वतःच वाटलं चालू रे, पण महिला माझं मला मारून टाक पहिलं बाबा जमर. तुझ्या आईच्या आता मावशे त्याच्या आई तर बसली म्हणून त्याला शिव जात येत नाही माहिती का मला? तर काय पाहिलं असतं बाबा मी आता काय करू? पार त्या बाईमुळे ना सत्यानाश केलाय त्याच्या जीवनाचा पारतीने, तरी तिचा नात काय सोडी ना तो वाटो झाले तिचं. ती सटवी परत या घरात नको पार, तिचं नाव सुद्धा माझ्या पुढे काढू नको. तो मी आला असं मला मारून टाकलास त्यांनी. तुम्ही आल्या माझं काय? मला माहिती होत त्याला पोहत येत नाही म्हणून मी आपण उडी मारली त्यासोबत, नाही तर तोंड बघा भेटलं नसत तुला. पकिया अरे पकिया अरे बोल ना काहीतरी. हां आम्ही आहे ना तुझ्या जीव भावाचे, मी तुझा जीव भावाचा मित्र आहे ना. हां अरे कधी तुझ्यासाठी उभा राहिलो नाही. हां तू जर असं केलं तर ते काय आहे काय करायचं? हा कोणाकडे बघायचं? हा पकिया परत असं करू नको राव. आता नाही मी गप बसणार बाबा, मी गप नाही बसणार. आता उद्या तुला एक पोर बघून येणार लगीन लावून देते तुझं, पण तिचा नाच सोडून टाक लागला मारका बाईला सारखा इकडं बघायला रेड्या गत. आत्याबाई घरात आहे की नाही कोणी? हो आत्याबाई. प्रकाशराव आंघोळ करताय का? हो वहिनी. खूप लेट आंघोळ करताय, येऊ का आंघोळ घालायला तुम्हाला? इकडे कशाला आला परत? अहो बायको नाही देते साबण वगैरे लावून देते चांगली आंघोळ घालते. अहो लाजताय कशाला? जावा तुम्ही बरं. लाजू नका प्रकाशराव. नको म्हणलं जावा का? आंघोळ घालून देते चांगली साबण लावते. अहो लाजताय कशाला? लाजू नका बायको नाही मी हाय की चांगली आंघोळ घालून देते तुम्हाला. नको म्हणलं वहिनी जावा तुम्ही. लाजू नका देते साबण वगैरे लावून. नको म्हणते जर. खूप लाजताय बाई तुम्ही, येते वावरात जाऊन. कडून काय कार करून ठेवलं काय माहिती, नुसतं पाप आखीच्या डोक्याला. अक्के अय अक्के ओ अक्का काय झालं काय एवढं लवकर मला बोलून घेतलंस? पांडा तुला ह्याच्यासाठी बोलवले, ह्या पोराच्या परजीवर बेतायची बारी झाली. आता काल त्याने विहिरीत उडी मारली हो रमे नसता, आज काय पाहिलं असतं आपण? काय करायचं सांग. त्याने नको नको केलंय बाबा. गप तू आके रडू नको बरं. काय करू रडू नको तर काही टक्कर घेऊ. काल काय झालं असत तर काय बघितलं असतं आज आपण? काय लागली की तू सांगाल का? मग काय सांगू, कोणाला सांगणार मी? माझ्या जीवाच्या माणसाकडेच मी सांगणार ना. हा तुला तर नाही काही विचार कसला डोक्यात, काय काय करती काय नाही. काय डाकर तुला तिच्या सारखंच? हा अरे मामा तुला माहिती आहे ना सगळं, तरी बी काही तुम्ही. अरे पक्या पक्या हे असंय बघ, खरं बोलायचं नाही. कुठला बघ लगेच खरं बोललं का झटकाच येतो त्याला, काही कळणे आपल्याला त्याची काय नखरे चालले ते. तू नको टेन्शन घेऊ, मी समजावून सांगतो त्याला. काही समजावून नको सांगू, एखादी सुरीक बघ आणि याचं दुसरं लग्न करून देऊ आपण.
ती पोर नकोच आहे घरात आपल्याला. दुसरं लग्न करणं सोपं होईल एवढ्या लवकर. सोपं म्हणजे तर ती चार दिवस झालं का उठपळ माहेर उठपळ माहेर. अ गेली का महिना महिना येत नाही. अजो रम्य नसता जवळ. काही झालं असतं जीव गेला असतं तर काय केलं असतं आपण आज. अरे मामा काल मी होतो म्हणून तो वाचला. त्याला पोहता पण येत नाही. भाडकाऊ सारखा सोबत असतो तर कशी उडी मारली त्याने. आलं काका माझं जाग. अरे मी त्याला वाचवलं मामा. असं काय करतो वाचवलं म्हणतो आणि. अरे सोबत होतो म्हणून त्याला वाचवलो ना. नाही तर तो आज गेला असता. याच्यासाठी तुला बोलवले बाबा. हे पोरग काय ऐकत नाही. तिला घेऊन ये घेऊन ये. दोन तीन महिने चालले येच. ते वेही काय धाडायचे नाही. त्यांना किती वेळा सांगितलं ते नीट बोलत नाहीत. काय करतो अगोदर मी पाहुण्याला बोलून बघतो. ऐकलं तर ठीक नाही. नाही 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 ते वेही ती सून मला ती नकोच आहे. तू पोसवरीकच बघ एखादी. असं कुठं लगेच तुडून जमत असतं वय. आता मी तरी कुठपर्यंत सहन करू. आता मी पण म्हातारी झाले बाबा. थकले भागल्याच्या प्रपंचाचं कसं व्हायचं काय पुढचं. ते आता मला टेन्शन यायला लागलं की. आता त्याचा सूक्ष्मोक्ष लावल्याशिवाय हा पांडा इथून जातच नसतो. फिरी थोडी टाकाय निघला कर कधले जीवर आलता काय. हां मामा काय गोष्टी तुला माहिती आहेत आणि काय गोष्टी नाही माहीत. काय माहीत नाही रे मला लागला सांगायला. अरे तुला माहिती आहे ना मामा कलावतीवर माझा लय जीव. पण तिला काय गोष्टी नाही ना समजत. अरे जीवय तर आण मग तिला. अरे कलीचं काय बिघडलं काय कळतच नाही ना. आणि ती सांगा ना बिना मामा. अरे काय सांगा ना कसं कर माहिती का. येतीला घेऊन सगळ्याच गोष्टीची सोय झाली. अरे खाकी. अरे संसार का आम्ही केलं नाही वय. अरे मामा तुझं मामीचं वेगळं आहे रे. मामी चांगली आहे तुला सगळं सांगते. पण माझं नाही ना तसं. कलावती मला काहीच सांगत नाही. काय सांगायला पाहिजे तुला कळत नाही का. सगळं तिनंच सांगावा. जाऊन आणायचं आपण. अरे मामा मी गेलो सासरवाडीला. तिच्या बापाला बी बोललो आणि तिला बी बोललो. पण ती येतच नाही तर त्याला काय करू. मग चाटत बसू म्हणतो का. तिचं काय दुख नाही तुला कळत नाही खरं. हां आणि येत नाही करीत बसतोय सरळ. तुला जर नसं आणायचं तुझ्या बायकोला तर मी आखीला घेऊन जात असतो. काय नको. काय खातो तुम्ही काय सांगतोय ते दिलं सोडून. हां खिरीत उडी टाकायची आधी तुला आखीचं काहीच वाटलं नाही खरं. हां काय करायचो ते तिने एकटीनं पुन्हा. तुझ्यावर लय जीव आहे आखीचा. तुला जर काय झालं असतं तर काय करायचं तर तिनं. नाही तर असं करतो मी बी येतो तुझ्यासोबत ते पाहुण्याकडं. बघू कशी लावत नाही तुझ्या. चाल. तर आता खा. अरे घेन घेऊन. थांबा. काय कुठे चाललात. चाललो घरी. मला बी सोडा की. तुम्हाला बस ना सोडतो. नको तिघांना नाही जमणार. बस नको नको तिघांना नाही जमणार. एवढ्या राज्याला पडले बिडले कुठं तर. प्रकाशराव सोडतील की. सोड बरं त्यांना. अरे त्यांना तेच सांगतो येतो सोडायला. ते नको माझ्यात. हो त्यांच्यावर भरोसा नाही. पाडले बिडले तर त्यांनी मला. प्रकाशराव तुम्ही सोडवा की मला. रे सोड बरं त्यांना. लय उशीर झालाय. सोडा की तुम्हीच. जा बाबा ये सोडून त्यांना. बसू का. बसा. जायचं का. हो चल. नशीबच महाग आणलोय. याच्यावर आयुष्य तीन तीन पोरे येतात. अरे बाबा लवकर ये. प्रकाशराव बसले की नाही मी तुमच्या गाडीवरती. हो वहिनी त्याच्यामुळे मी तुम्हाला सोडत नव्हतो. अहो किती भारी जोडी दिसते आपली. काहीतरी बोल ना का बरं. काय मी तुम्हाला. कसं आहे माणसाने मारायचं. आता बायको नाही म्हटल्यावर माणसाचं मन जाणार की दुसरीकडं. अहो बायको तर सोडा. मला लग्नच करायचं नाही. बघू की आता दुसरं लग्न करताय की नाही. तुम्ही आणि मग मी. वहिनी तुम्हाला बोलायचं म्हटलं ना
अवघड आहे भाऊ. अहो प्रकाश राव, एवढं जीव वाहून टाकते तुमच्यावरती, तरी पण तुमचं काय नाही. अहो पण तिला काय त्रास आहे ते तरी विचारायला पाहिजे ना तुम्ही. मी माझ्या पोरीला इतक्या दिवस टेन्शन मध्ये ढसा ढसा पोरगी रडती माझ्या घरात, काय समजाव मी. अहो दोघांचा संसार आहे असं नका बोलू तुम्ही. तुम्हाला पटाय पाहिजे ना, एकात्रीने टाळी वाजत नाही बघा. आता नाही, आता चर्चा करून फायदाच नाही बघा. अहो लय ताणू नाही रे बर, हा तुटत असतो जी तू ताणायची ती तुरच ताणाया पाहिजे. अहो ताणायचं तुम्ही सांगताय, पोरगी माझ्या दारात आली कशी होऊन आली सांगा ना. तुम्ही लागली मला सांगायला. अहो पाठवतीला, दोघांच्या संसाराचा प्रश्न आहे. मी तोडाय निघलोय का, मला जोडायचंच ना. कोणाच्या बापाला वाटतंय की आपल्या पुरीचं वाटोळ व्हावं म्हणून. अहो पाठवितल म्हणून एवढ्या लांबून मी आलोय तुमच्याकडे आणि तुम्ही राव असं बोलता. हे बघा, माझी पोरगी जर मला म्हणन की दादा मला जायचंय तिथं, दुसऱ्या सेकंदाला मी तुमच्या दारात आणून सोडतो तिला. पण तिच्या मनात जर नसलं तर मी तिला आणून सोडणार नाही म्हणजे नाही. वाशिन तर मला तुमचीच तयारी दिसणार आहो. तुम्हाला जर समजायचं तर समजा. चला येऊ का मग मी. हा या. अका मी म्हणलो होतो ना आजची आज पाहुणं आणतो. हे बघ हे पाहुणं. नमस्कार. हे दोंड्या नाही म्हणजे दोंडी बा. नमस्कार. आणि ह्यांचीच पोरगी बघ. पोरगी दिसायला एकदम सुंदर आहे. शिकलेली बी आहे, 12वी सायन्स केलं, कॉम्प्युटर केलंय, सगळं जमते. चालते चालते, आता आपण हा विचार केलाय ना त्याचं करूनच टाकायचं. आता नाही माघार घ्यायचं. किती दिवस थांबायचं? नाही ना, त्यांचं कर वाट बघायची. नाही करायचं म्हटलं ना मला लग्न. अरे पोरगी एकदम फंटा आहे मामा. पोरगी फंटा असू दे नाहीतर माझा. एकदा नाही म्हटलं लग्न करायचं तर नाहीच. काही असलं असंच करतोय तो. बघा माझ्या मुलीचा फोटो. छान आहे, छान, चांगली पोर आहे बाबा. फोटो तर बघ ना एकदा. अरे मामा नाही करायचं मला लग्न. पोरगी एकदम चांगलीच बघितलंस ना फोटो. बघितलं की चांगली पोर आहे. खरं इथं पाहून येत नाही. पहिलं लग्न झालंय, हरलं कस तरी आपला ते दोस्त आहे माझा आणि त्याला मी तू नाटलाव असंच राहायचं काय. असं बी याने लय वैताग दिलाय आता, याचं नाही सगळं ऐकायचं. आपणच थोडे सकन डिरिंग करायची. आता बस झालं त्याचा लाड. अरे काय कर माहिती का, एकदा बघू ना आपण. तुला पसंद पडली तरच करायचंय, बळच थोडं तुझ्या मागं लावणार आहे. अगं नाही म्हटलं ना तर नाही. काय नाही रे फपकाडी दिन तो अजून वर्षभर म्हणून नको नको. मग आपण गा बसायचं का. आणि सगळं सांगितलंय मी त्यांना, काही लपविलं नाही त्यांच्यापासून. एकदा येऊन मुलगी बघून तर जावा. बघा बाबा, तुमच्या दोघांना जसं वाटतंय ना तसं तुम्ही करा, माझं काय म्हणणं नाही. मी समजतो त्याला आणि मुलगी बघायला येत होतो. चाल कधी येतात तुम्ही बघून कवा ते ठरवतो. चाल ठरवा, मला कळवा आणि या. येऊ मी. नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आभार. ठीक आहे ठीक आहे. कसा झाला प्रवास? चांगला झाला. ऊन काय कमी पडतंय. उन्हाळ्याचे दिवस आहे. माझ्या मुलीचे सर्टिफिकेट. हा, 14 वर्षाची होती तेव्हाच तिची आई वारली. तसं ती सगळं घर काम सगळं सांभाळून हे केलं पोरींमध्ये. आजच्या जमान्यात असली पोरगी मिळती वय नाही ना. चांगली ते काय. शाळेत पण हुशार, नेहमी पहिला नंबर असायचा माझ्या पोरीचा. खेळात एक नंबर, सगळ्या गोष्टीत पुढे आहे माझ्या पोरी. चांगलं आहे ना, असंच पाहिजे ना आपल्याला. आणि जेवण, अरे अरे विचारूच नका, जेवण तर एक नंबरच बनवती. आणि शिक्षण बी चांगलं झालेलं आहे. मी म्हटलं तर पाहुणे आल्या वाटते पोहे बी एक संसारिक वाटते.
आजकालच्या पुरं कुठं चुलीवर स्वयंपाक बनवतात? गॅस संपला तर 3 तास बसून राहतात. हा वाट बघतात गॅस येण्याची, तोपर्यंत चहा सुद्धा करून पिणार नाहीत, गमणार पाजणार नाहीत. ते चुलीवर स्वयंपाक बनवते म्हटल्यानंतर मला तर अभिमान वाटलं. नुसतं बोलणारच आहेस का? पोट थाक पडली ना. होय होय होय. अरे कुसुम, अरे बेटा झालं का? घे पान वाढून. कसं झालं स्वयंपाक? अगदी मस्त झालाय. अहो वांग्याच भरीत तर काय बनवती नुसती, एक नंबरच. दोंडबा भरताच नाव काढलंच आणि मला वहिनीचीच आठवण झाली बघ. होय का, ती बी लय झाक बनवायची, एकच नंबर बनवायची. तसेच गुण आहेत पोरीत माझ्या, सगळे आईचे गुण घेतले. थोडं थोडं घ्या, अजून त्यांना पाहून घ्या घ्यायला अजून नका. जेवण आवडलं? जेवण आवडलं आणि जेवण बनवणारी पण आवडली. तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल माहिती आहे ना? हो माहिती. तरी पण तुम्ही कसे काय लग्नाला तयार? आत्तापर्यंत सगळे निर्णय बाबांनीच घेतले आणि तेही अचूक, त्यामुळे यावेळी सुद्धा माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी जे काही निवडलं असेल ना ते योग्यच निवडलं असेल. म्हणून भरपूर कौतुक करत होते तुमचं ते, आणि तुमच्याकडे बघितल्यावर ना खरंच खात्री वाटली. जे काही करते आहे ते योग्यच आहे. म्हणून कसंही कसून बहुतेकदा माणसाला आयुष्यात लग्नाची एकदाच संधी भेटते आणि मला दोनदा भेटली, ती बी अशी गोड. हवा माझा तर होकार आहे, तू तुझं सांग. माझा पण होकारच आहे. रमे जाम खुश आहे बघ मी आज. अरे मला माहिती तुला खुश आहे, पण का खुश आहे तुम्हाला सांगितलं नाही. तुला माहिती ना पोरगी बघायला गेलो तुम्ही. अरे पोरगी बा गेल तर तुम्हाला माहिती, पण काय झालं तर कुठं सांगितलं तुम्हाला? काय जमलं ना भैया? जमलं काय? पोरीचं नाव काय? कुसुम. कुसुम? अरे का नाव आहे का? अरे कुसुम नाही, कुसुम. कुसुम पहिलं नाव भारी रे. अरे काय रुपड आहे तिचं, डोळ्यात भरलं बरं का माझ्या. नाही खुश आहे. ऐक ना नृत्य, कुसुमला बहीण आहे का? ए बापाला परत काम करावं लागेल. अरे काय नाही म्हणून सांगणार आताळे मग. अरे काय पक्क्या तू बरं राह, तू तूच बघत आला, तुला माही काळजीच नाही. आयुष्याला परत आंकुर फुटल्यासारखं वाटायला. जाम खुश आहे बघ मी. पक्क्या मग त्या कलावती ओनीचा विषय सोडला कर तू. तिचं नाव कशाला काढलं? तिची पहिली बाय ते ना विषय वेगळा रे. तो कडवट करू नको आता, फक्त कुसुम. बा कॉंग्रॅच्युलेशन डार्लिंग.
आता फक्त ओनली कसम 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 अरे माझी कसम. मग त्या कसमला घे आतापासून. ह्या गोष्टीवर परत मागवायची. परत मागवायची आता मा भाऊ खुश येईल. मग मी पण जाम खुश आहे. हॅलो काय चालू होलं तुम्ही? लग्न पोराचं करताय का तुम्ही? मग कवर वाट बघायची तुमची. म्हणजे अहो तुम्हाला समजतं काय काय करताय तुम्ही? फार पोराच्या आयुष्याचं वाटोळ केलं ना तुम्ही लोकांनी. ओ आवाज चढून तुम्ही पण बोलू नका. तुम्हाला माहीत नाही मी काय करू शकतो. मग कोणाचा फोन आहे? पाहुण्यांचा फोन आहे. ते बरं इकडे. ओ सोयर अहो काय चालवलंय हे? चांगलं केलं बघा तुम्ही. काय बरोबर नाही केलं? अहो तुम्हाला समजाय पाहिजे. अहो मला चार लोक कुणा ऐकाय भेटलंय. काय म्हणजे काय पोराचं लग्न करताय म्हणताय तुम्ही? लग्न करता म्हणजे काय? तुम्हाला विचारून करायचं काय? ओ सोयर नीट नीट अजून सगळं झालं आमच्याच्या करून. आता तुम्ही त्या लायकीचीच नाहीत माणसं. तुम्हाला माहित नाही मी काय करू शकतो. मग कुठेही जाऊ त्याला भेट नाहीत आता आम्ही. बरं बरं करतो करतो. कोणाचा फोन आहे रे मामा? तुझ्या सासऱ्याचा. यांच्या आईचा केला. यांच्या ह्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. याला एकेकाला सोडत नसतो बघ मामा. मी कुठं निघाला रे समजत नाही ना काय. एकेकाचं डोक्यात दगड घालतो. काहीतरी जीवाचं वाईट करतो. जीवाचं वाटोळ करायला निघाला. थांब लग्न करायचंय दुसरं म्हणजे जरा काय देणं करावं लागतं. डोकं फिक नाही ना काय नाही. इथं काय व्हायला लागलं काय सांगू? काय होत नाही रे. हा आपली काशी करा गपचिप करा. हा बघ तुम्ही काय करायची ती हाय ना मामाने. एकदम गरम गरम हा मावशी.
दिवसभर मागे मागे फिरत होतात, लांबून लांबून बघत होतात, आणि आता असं न बोलतच निघून जाणार? म्हणजे मी आलोय माहीत होतं काय? सगळं माहिती आहे मला, तुम्ही कुठं कुठं आलात, काय काय बघितलं, सगळं माहिती आहे. पण का हो एवढी घाई कशासाठी? ते काय नाही, इथं आलो होतो. काय इथंच आलो होतो? मला तर वाटलं लग्नाचीच घाई आहे तुम्हाला. तसं मला काही प्रॉब्लेम नाही बरं का. तुम्ही जर म्हणाल ना आपण उद्या लग्न करायचं, मी आत्ता पण तयार आहे. पण हां, आता तुम्ही बघितलं ना मला फिरायला किती आवडतं. लग्नानंतरही तसंच फिरवायचं काय? नंतर म्हणायचं नाही किती वैताग देते ही, हा कधी कधी निघून जाणार, अजिबात कंटाळायचं नाही बरं का. हां खरं सांगू, तुला बघितलं त्या क्षणीच तुझ्यात अडकली. मला एक वेगळीच हुरहुर लागली, कधी तुला बघतोय असं झालं म्हणून तर मग असं चोरून बघायला. मला तुझा साधेपणा लय आवडला. खरं सांगू का, मलाही तुमचा साधेपणा खूप आवडला. आणि तुमच्यासारखी माणसं माझ्यासोबत असतील ना, मग मी आयुष्यात खूप मज्जा करेल, खूप इकडे तिकडे जाईल, खूप बिंदास फिरेल, खूप छान काम करेल. पण हां, तुमची बायको जर परत आली तर मग मला सोडून जाणार तुम्ही? हां नाही अगं, मी असंच जीव लावणारा माणूस शोधतो. माझी बायको गेली मला सोडून, माझा सासरा आणि बायको लय अपमान केला त्यांनी, लय हाडतोड करत होते, आणि म्हणून तर मी असा जीव लावणारा माणूस शकतो. अहो तुम्ही काळजी नका करू, आपण काढू ना काहीतरी मार्ग. तुमच्या आवडते ठिकाण सांगा ना, आपण लग्नानंतर आहे ना तिथेच फिरायला जाऊ. हा माझं असं काही नाही, तू म्हणशील तिथं जाऊ तू. चालेल बरं, आता घर जवळच आहे, इथपर्यंत आले तर चला ना एकदा. नाही नको, एवढं रातच्याला कशाला घरच्या मात्र असं, आणि माझी बाई बी घरी वाट बघत असं. येऊ गं. काय जावं बाबू, मी जे ऐकलं ते खरं आहे ना? म्हणजे आता अशा बातम्या आम्हाला जगाकडून कळायला लागल्या. अहो तुम्हाला तरी कळायला पाहिजे नव्हतं ना. पण आम्ही काही वेगळं बोलत होतो का मग? हा काय सोय र, अहो सांगा समजून यांना. आता काय सांगायचं, चार बारे ते आला होता घ्यायला तिला, हा आणि मी सुद्धा आलो. मी आलो काय केलो, तुम्ही माजलेल्या बोकडावनी तर बोलत होतात मला. हा आणि आता म्हणताय समजावून सांगा काय करा. अहो जे झालं ते झालं, आता घ्या सांभाळून. संसार हा जोडायचा असतो तोडायचा नसतो. काय जोडायचा असतो तोडायचा नसतो? हा जोडायला तर आलो होतो आम्ही. हा पण आले का तुम्ही त्या दिवशी तिला सोबत घेऊन? ते काय नाही पांडा, जे काय आपण निर्णय घेतले ना तो योग्य आहे. आता बस झाले यांच्या विनवण्या, नाही पुढं बोलायचं आपल्याला काही. आपण आपल्या मार्गाने चालायचं, ते त्यांच्या मार्गाने चालतील. आई अहो तुम्ही तरी समजावून सांगा की हो त्यांना. आता कवर समजावून सांगू. हा त्या संघ काल बोलले फोन होतं, फोन वाय नीट बोलली नाही. म्हणजे फोन आला तर होय, आणि तुम्हाला सांगितलं का नाही? अहो तिच्या डोक्याला काय टेन्शन, मलाच काय कळाना. विचारायचं ना बाई, काय झालं, एक महिना झाला तू इकडे येऊन. अहो ऐका की जरा, असं नका ना करू. हे बक्काला बाई आणि मामा म्हणतील ना तसंच वागणार आहे, त्यांच्या शब्द पुढं नाही जाणार. मला जरा तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. अगं तुझी लय विनवणी केली मी, पण आता बस. पांडवा काय गडबड आहे? अरे बरं झालं आलास तू, आलेत पाहुणं सकाळी सकाळी तिला घेऊन नामाटी ओढून, आणि मी शेव चाव मारीत. पाहुणं तुम्ही तरी सांगा समजून. अहो हे चाललंय, हे चुकीचं चाललंय बघा. सगळं माहिती आहे आम्हाला, तुम्ही पाठवलं तुमच्या मुलीला नांदायला? चार वेळा आलं तर मुलगा घ्यायला पाठवलं तुम्ही? आता संसार आहे, भांड्याला भांडं लागणार. अहो तुमचं काम आहे, तुम्ही मोठे आहेत घरातले, तुम्ही समजून सांगायचं तुमच्या पोरीला. अहो चर्चा करायला तुमच्याकडे आलो होतो ना. अहो लेकीसाठी बापाचं काय हृदय तुटतंय तुम्हाला नाही कळायचं ते? आम्हाला सगळं कळतं, म्हणून तर आलो होतो तुमच्याकडे आम्ही, तेव्हा नाही पाठविलं. हा आणि आज आली तुम्ही मुळीत उठल्या गत तिला घेऊन इकडं. मामा थांबा. अहो काका काय चुकतंय त्यांचं? हा तुम्हीच सांगा, आता इतके दिवस होऊन गेले, ताई घरी येतच नाही म्हटल्यावर ते तरी काय करतील?
आणि लग्न झाल्यानंतर असं माहेर जाऊन बसणं बरोबर आहे का? तुम्ही तरी समजावून सांगा ना ताई, तुम्हाला पटतंय का तुम्ही काय करताय ते? तुमच्या नवऱ्याचा तरी विचार करा, त्यांच्या मनाला काय वाटत असेल. हा, असं लग्न झाल्यानंतर माहेरी जाऊन बसणं योग्य आहे का? आणि किती दिवस त्यांनी तुमची वाट बघायची हो? हा, इतकं प्रेमाने माणूस समजावून सांगताय, शांततेत घेते, तरी तुम्ही ऐकत नाही म्हटल्यावर काय करणार आहेत ते? आतापर्यंत खूप झालं पण आता नाही. ही कोण आहे? ही का बोलती आपल्या मध्ये? तू का बोलती का आमच्या मध्ये? ए कुसुमला बोलू नको. होणारी नवरी ती काय तिला बोलू नको. सोयर काय बोलताय? काय म्हणजे बरोबरच बोलतात ती, काय चुकीच आहे त्याच्यात? आता ठरलंय माझं, आता माघार घेणार नाही अजिबात. काय बाबा, बरोबर आहे ना? खरं बेटा. आणि मामांनी आम्हाला सगळं सांगितलंय, सगळी परिस्थितीची जाणीव आहे आम्हाला. प्रकाश मला आवडतात आणि त्यांनाही मी आवडते. ऐका ना जरा माझं थोडस, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय, चला ना. आता त्यांच्याशी काय बोलायचंय परत? आतापर्यंत बोलायचं होतं तेव्हा नाही बोललात तुम्ही, इतके दिवस वाट बघायला लावली आणि आता वेळेला येत आहे आणि म्हणताय की मला बोलायचंय. तू जरा शांत बस ग, मला त्यांच्याशी बोलायचंय. पण आतापर्यंत आता खूप झालं, तुम्हाला वाटत असेल की ते एकटे आहेत पण तसं नाही आहे. ही कुसुम त्यांच्या सोबत आहे आणि ते खंबीरपणे. मला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या माझं. तुला जे काय बोलायचं ना कुसुम समोर बोलावं लागेल. तू थांब ना, तू कुठं निघाला? हे बरोबर नाही पण जे चांगलं नाही. अहो पण मी कुठं म्हणलं माझी मुलगी मला घरी ठेवायची म्हणून? ह्यांना पण त्यांच्या पोराचे दुसरं लग्न करायची काय हौस होती का? अहो पण हे त्यांनी चर्चेने सोडवायचा प्रश्न. चर्चाच केली तुमच्या सोबत, चर्चाच करायला आलो तो गावात आम्हाला सांगावा. पण त्या टायमाला तुमचं बोलणं ऐकून घ्यायच्या तयारीत होतात का? आओ ऐका ना, हिला सांगा ना बाजूला जायला. तुला जे काय बोलायचं ना तिच्या समोर बोल. अहो तिच्या समोर नाही बोलू शकत मी. नाही तुला तिच्या तुम्ही बोला, मी जाते. नाही तू थांब इथं, तुला जे काय बोलायचं ना तिच्या समोरच बोल. अहो तुम्हाला कसं कळत नाही मी तिच्या समोर नाही बोलू शकत काही गोष्टी? तुला बोलायचं असेल बोल, नाहीतर राहू दे. असेल काहीतरी महत्वाचं सांगायचं तुम्ही बोला ना, मी थांबते बाजूला. नको तू थांब इथं, तुला सांगायचं असेल तर सांग. बरं सांगते. आहो मी खूप अडचणीत आहे, मी काही मुद्दाम नाही करत या गोष्टी. आमच्या गावात एक मोहन नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे माझे काही खराब फोटोज आहेत आणि तो म्हणतोय की तू जर नवऱ्याकडे गेलीस तर मी ते फोटो व्हायरल करीन. मला पण वाटतं ना की आपला संसार सुखाचा व्हावा, मला पण वाटतं तुमच्याकडे यावं, मी मुद्दाम नाही करत हो. पण अशी अडचण आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत. इतक्या वेळा मी घरी आलो, किती वेळा तुला विचारलं, तू एका शब्दाने मी नाही बोलली मला. तेव्हा मी त्या गोष्टी नव्हते बोलू शकत, मला सांगायचं होतं तुम्हाला सगळं, पण तो सतत आसपासच असायचा, त्याचं सतत माझ्यावर लक्ष असायचं. मला बऱ्याचदा वाटलं की ही गोष्ट तुम्हाला सांगावी पण मला नाही सांगता आली. त्यावेळी वेळच तशी होती हो, मी मुद्दाम नव्हते करत. आणि त्याने जर खरंच आपल्याला एकत्र पाहिलं असतं तर त्याने ते फोटोज तुम्हाला सेंड केले असते. प्रकाश काहीतरी असणार आहे गोष्ट, नाहीतर कुठली मुलगी अशी वागणार बरं? आणि आपण ना सगळ्यात आधी त्या काय नाव आहे त्याचं? मोहन. त्या मोहनला शोधूया आणि का असं वागतोय तेही विचार. या सगळ्यातनं बाहेर काढणं माझं कामच आहे, हित ना पुढं तू माझ्या मनात असते हे नाही सांगू शकत. असं नका ना बोलू. ताई तुम्ही नका काळजी करू. प्रकाश आत्ता या घडीला त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे आणि पुढे काय करायचं ते बघूच ना. विनाकारण कुठली बाई अशी नाही वागणार. ताई तुम्ही त्या नालायक माणसाचा फोटो ना यांच्या मोबाईलवर पाठवून ठेवा आणि त्यांची काही माहिती असेल ना तुमच्याकडे ती पण पाठवून ठेवा. हो आम्ही बघतोच त्यांना. चला आपण जाऊ.
मोहन मोन्या बाहेर ये मोहन कोण तू कोण तू म्हणजे भाडकाव पोरगे बडबडतो का आवाज खाली कर म्हणजे काय माहिती काय माहिती बाई कोण त्यांचं काही ऐकू नका तुम्हाला माहिती आहे का तुमचा नवरा काय काय करतो ते काय केलंय काय केलंय म्हणजे चुकीचे फोटो काढून व्हायरल करायचे आणि मग काय काय केलं जरा मोबाईल तुझा फोन दे म्हणते ना फोन दे पहिले मोबाईल दे चोर ए तायडे सगळे डेट कर गे फोटो बघ कसला भांगार पोर गया वाचा करशील काय जर असं काही नखरे केलं ना तुला पोलीस स्टेशन दाखवतो मी कळलं का एडा भोकाच्या लाज वाटते का तुला असेल आणखी फोटो काढतो रे तुझा फोन हा बघा आवाज कमी आवाज कमी काय हे असले घाण प्रकार करायचे ना कळलं का तुमचा नवरा बघा काय काय करतोय ते नखरे त्यावेळेस फक्त घरी आलोय काय पुढच्या वेळेस जर असं केलं ना नाही पोलीस स्टेशन गाठलं ना तर बघच मग चल गे तायडे तुमच्या नवरा कडलं शिदा तुम्ही जरा काय केलंय नाही माहिती मला ती बाई कोण आहे मी नाही ओळखत तिला तिचे फोटो कसे काढतो हे मला माहित नको डॉक्का माझा राम 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 या जवळ बस बाबा तू बस माने बस पहिले मामा कलावती कुठे कलावती वय काय करत तिला आनंदाची बातमी द्यायची होती असं का हा ते कलावती बाळा इकडे हे बघ तुला मोहन त्रास देत होता ना आता सगळं मिटलं बघ आता तो काय परत तुला त्रास देणार नाही कळलं का आता टेन्शन दे सोडून तू वहिनी आता काय टेन्शन घेऊ नका चांगलाच मोहनाचा कार्यक्रम लावला मी फाट फाट येणं दोन कानाखाली मोबाईल घेतला फॉरमॅट मारला ना तर टेन्शन सोडा आता हा काळजी करायची नाही आता आणि हो आता घाबरायचं काही कारण नाही बरं का त्याच्याकडे आता तुमचे कुठले फोटोज नाही आहेत त्याचा मोबाईलच फॉरमॅट मारलाय आम्ही त्याच्यामुळे आता बिनधास्त बर कलावती आता काय काळजी करू नको हा बर येऊ का मामा चला चला रम्या थांब जरा जरा बोलायचं होत कुसुम मला तुला धन्यवाद म्हणायचं होत का बरं माझ्या आयुष्यात तू जवळपासून आलीस ना सगळं चांगलंच घडायला लागलंय बघ ते कलावतीचं पण तू मिटवलंस लईच भारी पोरगी आहे ग तू डायरेक्ट काळजातच घुसली पण जाऊ द्या आता सगळं नीट झालं आता इथनं पुढं सगळं चांगलंच होणार बघ आणि तू आहे ना माझ्यासोबत गप काय काय नाही हो काहीतरी झालंय अहो खरंच काहीच नाही तुम्ही बरोबर बोलले आता इथून सगळं मस्त होणार काहीतरी चुकलंय वाटतं माझं अहो तसं काहीच नाही आहे तुम्हाला एक गोष्ट बोलू का आपली साथ इथपर्यंतच होती असं समजा म्हणजे मी लग्न नाही करू शकत तुमच्याशी ती कलावती आली म्हणून तू असं बोलायला लागली का मी तुला बोललो होतं मला तुझ्याशीच लग्न करायचं अहो तसं काहीच नाही पण कसं आहे ना काही गोष्टी जिथल्या तिथे थांबलेल्या बऱ्या मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न तुला माहिती आहे कुसुम माझा जीव अडकलाय तुझ्या सगळं मान्य आहे पण मी तुमची माफी मागते वाटलं ना तर मला शिवे द्या तुम्हाला काय वाटतील ते बोला पण मला नाही करायचं तुमच्याशी लग्न मग इतके दिवस होते ते काय होत चुकलं माझ मी माफी मागते ना त्यासाठी पण नाही होऊ शकत ते लग्न तुम्ही काळजी घ्या येते मी अरे मी आहे ना नको टेन्शन घेऊ सर घरी मामा माझंच नशीब कसं काय रे गांडू काय झालं कुसुम नाही म्हटली कुसुम नाही म्हणली आता बरोबर आहे की
आणि तिचं तरी काय चुकलं रे? कलावती जर यायला तयार असेल तर ती कशाला तुझ्या बरोबर लग्न करीन बरं? पण हे सगळं माझ्याच बाबतीत कसं काय रे? लई अडगत वाटतं रे मामा. है का तुझं असंच आहे? पहिल्यांदा तयार नव्हता आणि आता ती तयार नाही तर तू लागलाय तयार व्हायला. तिला का बळच आणायचं आता? अरे जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं आपल्याला मिळतं, आणि जे नशिबातच नाही ते कशाला मिळणार आपल्याला? अरे जे काय कडवितं जे काय करायला होतं आपल्याला ते देव असतो रे हा, आणि ते देवा पुढं कोणाच चालतंय, आणि कलावतीचं आपल्या नशिबात आहे. हॅलो. आवरलंय माझं सगळं, उद्या येते लय खुश आहे. तुम्ही खुश आहे ना? तुमच्या बोलण्यावरून तर नाही वाटत. काय करते काहीतरी बोला की काय? नाही कामात आहे मी. बर ठेवते मग. आलं बघ तुझं घर. चल बा. नमस्कार. काय बरे बघा व्यवस्थित. हो नमस्कार. 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 हा व्यवस्थित व्यवस्थित. तुमचं कसं काय? अष्टपुत्र सौभाग्य होती भव. राहू दे बरं. कस काय? बरं आहे. आता आता व्यवस्थितच होणार. आता दोघं बघा कसे संसार करतात थाटात. लय गुन्हेगोविंदाने करणार हे तर पाहिजे असतं आपल्याला. आता जुनं पुरणं सगळं विसरून जायचं बघा सोयरे. होय ना होय ना होय ना. इथून पाठीमाग पुला खालून बरंच पाणी निघून गेलं. हो कोणाच्या घरात नाही कटकटी प्रत्येकाचे. पण आता कस एकदम बेस होईन बघा. हे चालणारच आता काय त्याच आपणच समजून घ्या पाहिजे असते. बघ काय असते. प्रकाश कुठे गेले? हाय ती की. नमस्कार. नमस्ते. आता तुम्ही काय काळजी करू नका बरं. आता सगळं व्यवस्थित होईल. आपल्याला तेच पाहिजे. बाई जरा गावात जाऊन येत. ये ये लवकर ये बरं का. असे कले मला गावात जायचंय. मी आले आणि लगेच गावात चालले. तुम्ही रम्या वाट बघत अस. थांबतील की भाऊजी थोड्या वेळ? बसा की आपण थोडस बोलू. नाही महत्वाचं काम आहे जावंच लागल. बर जायचंच आहे का? बरं ठीक आहे जा. पण संध्याकाळी लवकर या. तुमच्या आवडीचं जेवण बनवते. चहा होते गेला. तू का कली? अरे नाही मामा गावात चाललो होतो. बर बर आपण चहा पिऊन गेला असताच की. चहा सर राहू दे. बर येऊ का मामा? बर बर बर. हे असलं काम आहे यांचं. जाऊ द्या चालूच राहणार. होईन व्यवस्थित होईन. आता मोबाईल घेते. कला मला एक कटाळा आलाय झोपायचं मला. का असं वागताय तुम्ही माझ्याशी? आल्यापासून तुम्ही माझ्याशी नीट बोलले पण नाही. तुला सांगितलं ना मला झोप लागली झोपू दे मला. अहो बायको आहे मी तुमची. माझ्याशी थोडस पण नाही बोल ना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? झोप लागली मला झोपू दे. ग Oh.
काय ग, काय झालं रे, काय झालं, काय तिचं थोबाडव कसं झालं, कशी दिसती ती? पर दोन दिवस झाले जरा तोंडावर चेहऱ्यावरती येत नाही, कली कली करीत होता ना, आली तर तिला संग नीट बोलत नाही, काय नाही, ती काय बोलायला गेली तिला काय चिड करतो, हा बघायला पाहिजे तुझ्याकडे आता एकदा। अहो दोन दिवस झाले मी आले पण हे माझ्याशी नीट बोलत पण नाही, माझ्याकडे लक्ष पण नाही देत, आणि मी काही बोलायला गेलं की मला नुसतं झिर करतात। अगं कुसुम माझ्या डोळ्यासमोरून जायना, एवढं सगळं घडून गेल्यावर लगेच डोक्यातनं काढायचं, मी काय लाईटीचं बटन आहे का, बंद केलं चालू केलं बंद केलं। अरे कशाचे कुसुम र, कशाचं दोंडे र, अरे ते सगळं नाटक होत। नाटक होतं म्हणजे? अरे मग काय होतं तर? अरे तुझा सासरा हिला पाठवित नव्हता नांदायला, म्हणजे तू बाप खोटा ती पोरगी बी खोटी। अरे मग काय तर? तुम्ही दोघांनी ना माझ्या मनाचा खेळ केलाय। कशाचा खेळ केलाय रे? हा हिचा बाप पाठवित होता का नांदायला तिला, म्हणून हे नाटक केलं आम्ही। नाही मला कुसुमच पाहिजे। कशाचे कुसुम र, नालायक कुठला, आली ना ती पोरगी, आम्ही दोघं काही येडे म्हणून सांगतो का ते सगळं नाटक होतं, गपचिप दोघांना संसार करायचा आहे, खेळ मांडलाय सगळा, आणि तू बी काय तुझं, चार दिवस म्हणतीन चार चार महिने जाऊन राहती, हा काय खेळ मांडलाय राव, हा उघड आहे बाबा अशानं, जगू दे तिला सुखानं, हा नको अशी करू तू बी। अरे संसार करा चांगला, बाकी काय पाहिजे आम्हाला? अरे जीवन डबल नसतं, जरा विचार करा किती आयुष्य राहिलं रे, नीट संसार करायचा, अशी जर झक मारली नसती ना तर मला इतुरी यायची वेळ आली नसती। बात झालं, मी आता मागच्या पायरीवर राहिले, माझ्यात काय आता ताकद नाही राहिली प्रत्येक वेळा तुझंच ऐकायला, तू आता ऐकायचं आमचं, आणि ते विषय सगळा सोडून दे। काय बघतो तुझ्याकडे? हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय रे? हा बरं, माझी आई बी माझ्यासोबत तशीच वागली, त्या कुसुम बरोबर लग्न ठरवलं, मी म्हटलं होतं का ठरवा म्हणून लग्न, त्या मामाने आईने मला उगच भरीला पाडलं। अरे आवडते मला कुसुम, त्यात त्या कलावतीला मध्ये उभं केलं, अरे मी म्हटलं होतं का आणा म्हणून तिला, काय नाही रे सगळं वाटोळ केलं माझ्याने। तू कोणी वाटोळ नाही केली, तू सगळ्यांनी भलं केले। अरे तू भलं म्हणजे तुझ्या आयुष्यात दोन दोन पोरे आले, माझ्यात आयुष्यात एक ना, मग आयुष्य बघत चाललंय। काय भलं बिलं काय बघ, कुसुम गेली वहिनी आली ना, आता आता चांगला संसार कर की, पण काय म्हण बरं का, तुझ्या हातातला चॅनच गेला रे, खरं सांगतो तू कुसुम लई पाठवते रा, आणि मला कळलं असतं नाही खोटं नाटे, तुम्हीच माझं जुगडतीत लावलं असतं रा। ए रमे कुसुम मला आवडते आणि तशी मी तुझी वहिनी झालं तो नीट बोल। ए गेली ती कुसुम पण लई पाठवते राव, ए गप बसतो नीट बोल, मध्ये मला बसवायचा तर मध्ये तू बस, मला जर कळलं असतं ना खोटं नाटे मी खरंच चान्स मारला असतो, तुझ्या हातात पण चान्स गेला, उठतो काही तू काय पण कुसुम लई पाठवते राव, गप रमे कुसुम धनी, ओ धनी, काय मग तुमच्या कारभारींच्या हातची भाकर खाणार की नाही? कुसुम तू अरे माझा तर विश्वासच बसला, तू इथं कशी काय? कलावती ताईंमुळे। ताई ताई आहो, तुम्ही माझ्या मनाचा विचार करून मला या सगळ्यातनं बाहेर काढलं की नाही, आता मी पण तुमच्या मनाचा विचार केलाच पाहिजे की, म्हणून मी जाऊन हिला घेऊन आले, आता आम्ही दोघे पण मिळून तुमचा संसार सुखाचा करू बघा, आणि तोही आनंदाने।
फक्त तुम्ही दोघे जण मिळून मला कधी अंतर देऊ नका. हो कधीच नाही. काय रुपांड, काय करायला गेलो, काय होऊन बसले, काय करायचं आता? आता ये तुम्ही. बर बाबा ये मग आता काय करायचं. बाय मामा. बाय ये परत आता. काय झालं असत मामा, चला बघा आपले संसार असून. ओ प्रकाशराव थांबा, कुठं चालले इतक्या घाई गडबडीने? ते नाकवर करून म्हटले होते लग्न नाही करणार म्हणून, आता तर दोन दोन बायका केल्या. कधी मध्ये आठवण ठेवत जा कोमल वहिनीची. येते देवा, तुला चांगलं माहिती कोणाला किती द्यायचं आणि किती नाही. काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात राम नव्हता, पण तू इतकं दिलं की माझ्या जुळीत पण मावला. तू मला अशा चक्रव्यूहात अडकवलंय, काय करावं काय नाही काहीच कळत नाही. चला घरी दोन दोन कारभारनी वाट बघत असते. प्रकाशराव आता डबल शिफ्ट चालू झाली, आता कंबर डोमडणार.